हॅलो, नमस्ते. काय म्हणता? आज आपण आपल्या आरोग्याविषयी बोलूया. आपलं आरोग्य खूप महत्त्वाचं आहे, म्हणून तरी हेल्थ इज वेल्थ म्हणतात. आता हे आरोग्य आपण कसं ठेवून घ्यायचं? आरोग्य ठेवून घ्यायला काय काय आपण करायला पाहिजे ह्याच्याबद्दल बोलूया. त्याच्याआधी निवा एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे, म्हणे सांगू देत तर ना. हे तुमच्यासोबतही घडू शकते, कारण काय, जे जंक फूड जास्त खातात त्यांच्यासोबत हे घडतेच. तर एक मुलगी होती, गोड होती, तिचं नाव होतं सोनू. ती खूप गोरी होती, अशी गोरी पान, अजून छोटी, गोल तोंड होतं, खूप 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 गोड होती ती. पण ती जंक फूड खूप खायची. तिची आई नेहमी तिला म्हणायची, सोनू अगं जंक फूड खाऊ नकोस, खाऊ नकोस. पण ती ऐकत थोडी होती तिच्या आईचं. ती घरातलं काहीच बनलेलं खात नव्हती. तिची आई तिला नेहमी सांगायची, अगं जंक फूड खात जाऊ नकोस, ते आपल्या आरोग्याला चांगलं नाही आहे. पण जी आईची ऐकील ती सोनू कुठली असेल. मग थोडे दिवस ती अशीच खात गेली. अजून एके दिवशी तिला पोटात खूप दुखायला लागलं. तिला डॉक्टरपाशी घेऊन गेले. डॉक्टर म्हणाले तिला कावीळ झाले, म्हणजे रोग असतो जे जास्त जंकून जॉईंडिस म्हणजे. तर ते झालं, ती खूप तिला खूप पोट दुखत होती, ती रडत होती. मग तिचं ऑपरेशन करायला लागलं, सलाईन लावायला लागली तिला. अजून मग ती थोडे दिवसानंतर बरी झाली. अजून तिला त्याच्यामध्ये भीती बसली आहे. तर नंतर आपल्याला जर जॉईंडिस म्हणजे कावीळ झालं तर अजून, म्हणून ती आत्ता जंक फूड खातच नाही आहे. कधी कधी बिस्किटं वगैरे खाते, पण रोज जेव्हा ती आधी रोज खात होती तसं तिनं बंद केलं आहे. आता जर तुम्ही पण जंक फूड खात असाल तर तुम्ही जंक फूड खाणं बंद करा, नाही तर तुम्हाला पण कावीळ होऊन जाईल. महिन्यातनं एकदा, वीकमधनं एकदा असं खाऊ शकता, पण रोज रोज जंक फूड खाऊ नका. खरंच आहे ती सांगतीये तर जंक फूड चांगलं नाहीयेच, घरात बनवलेलं चांगलं अन्न खावं. आता आरोग्य चांगलं ठेवायला आपण काय काय करायला पाहिजे? पहिलं डाएट म्हणजे आपलं फूड. फूड कसं असावं? घरात बनवलेलं ताजं गरम अन्न खावं. आणि त्या अन्नात काय भरपूर असावं? भरपूर तेथ व्हेजिटेबल्स असावेत, फळं असावी, स्प्राउट्स मोडालेली धान्य, ड्राई फ्रूट्स, हे सगळं असावं. आणि पाणी भरपूर प्यावं, भरपूर पाणी प्या, हे खूप खूप महत्त्वाचं आहे. आणि फळं आणि भाज्या त्या शेतात तर तुमचे घरी पोचायला कमीत कमी वेळ लागावा, म्हणजे ट्रान्सपोर्टेशनमध्ये जास्त काळ जाऊ नये, म्हणजे तर शिळं होऊ नये इन अदरवर्स. त्यामुळे ताजं अन्न भरपूर व्यवस्थित खायचं. जंक फूड निवादा सांगितलं गेलं बिलकुल खायचं नाही. कधीतरी आता लहान मुलं मागे लागतात, तेव्हा कधीतरी बाहेर गेलो तेव्हा वा घेऊन द्यायचं, पण सारखं नाही, घरात केलेलं अन्न घ्यायचं. अजून तुम्हाला माहितीये, तुम्हाला माझ्यासोबत पण काहीतरी घडलं होतं जंक फूड खाऊन खाऊन. मला उलट्या झाल्या होत्या. मी बाहेर जात होते तेव्हा मी खूप सगळे चिप्स खाल्ले होते. विचारा आजीला मला काय झालंय म्हणून. त्याला आता अन्न, ताजं अन्न आपण खायचं. आणि त्याच्याशिवाय व्यायाम, व्यायाम खूप महत्त्वाचं आहे. काही करा, वॉकिंग करा, रनिंग करा, स्विमिंग करा, सूर्यनमस्कार करा, पण नियमितपणे करा. आणि त्याच्याशिवाय सकाळचे कोवळे उन्हात 7 ते 9 ह्या उन्हात आपण थोडे 10-15 मिनिटं तरी राहायला पाहिजे. तुम्ही एक ते कोवळे उन्हात तुमचं बागकाम करा, हा वॉकिंग करा. मी वॉकिंग करते,
किंवा व्यायाम करताना गच्चीवर वगैरे वॉकिंग करा, काही चालते, पण कोवळे उन्हात थोडा वेळ तुम्ही फिरत जावा. तुम्हाला माहिती आहे कोवळे उन्हात काय असते? व्हिटॅमिन डी. आणि त्याच्याशिवाय बरोबर आहे, ती म्हणते व्हिटॅमिन डी असते आणि त्याच्यामुळे आपल्याला कुठलेही रोग येत नाही, रोगांना प्रतिकारक शक्ती मिळते. त्याच्याशिवाय आपण डिप्रेशन मध्ये जात नाही. त्यामुळे कोवळे उन्हात आपण प्रत्येकाने थोडा वेळ तरी जायला पाहिजे सकाळी, तेव्हा तिथे वॉकिंग करा, देवाची फुलं काढा, सरळ रांगोळी करा, काही करा, ते उन्हाच्या वेळेला ऊन अंगावर आपल्या पडेल असं करा. त्याच्याशिवाय झोप आपण व्यवस्थितपणे 7 तास झोप घ्यायला पाहिजे, साऊंड स्लीप म्हणतो. आता मुलं जास्त वेळ झोपतात, आपल्याला काही तेवढे वेळ झोप येणार नाहीये, तरी ऍटलिस्ट 5-6 तास तरी अगदी साऊंड स्लीप आपण घ्यायला पाहिजे. हे झोपेमुळे आपण काय होते, आपण ताजेतवाने होतो, फ्रेश होतो. त्यामुळे चांगलं हेल्थसाठी आपण झोप पण तेवढीच महत्वाची आहे. हे बघा, जर तुम्ही एक दिवस झोपला नाही रात्री, अजून मग तुम्ही सकाळी उठल्या तुम्हाला अशी पेन येत राहते, अजून तुम्ही काहीच हालचाल करू नाही शकत, लाईक असे असंच करत राहता तुम्ही. म्हणून झोप ही खूप गरजेची आहे. त्याच्याशिवाय आपण मेडिटेशन हे खूप महत्वाचं आहे. आता मेडिटेशन कशासाठी करायचं? मेडिटेशन करा, सेल्फ टॉक करा, ह्याच्यामुळे आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहते. तेवढ्यासाठी आपण मेडिटेशन करायला पाहिजे. सेल्फ टॉक करा म्हणजे तुमचं कॉन्फिडन्स वाढते. त्याच्याशिवाय आपण काय खायचं, केव्हा खायचं, ह्याच्या पण वेळा निश्चित असायला पाहिजे. जेवायच्या वेळा, झोपायच्या वेळा, उठायची वेळ, हे सगळं निश्चितपणे त्या त्या वेळेला केलं की आपलं आरोग्य चांगलं राहते. आणि स्ट्रेस फ्री राहायचं, कुठला तणाव घ्यायचा नाही. काही प्रॉब्लेम आले तरी विचार करा, ते प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा. कुठल्याच प्रॉब्लेमला सोल्युशन असते, कुठल्याही प्रश्नाला उत्तर असते. त्यामुळे कधी टेन्शन घेऊ नका, कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस घेऊ नका, आणि मुख्य म्हणजे कुठल्या प्रकारची भीती घेऊ नका, कशालाही घाबरू नका. अहो हे खाल्लं की हे होईल का, अमुक केलं की अमुक होईल का, बिलकुल घाबरायचं नाही. डोकं शांत ठेवायचं, कूल माइंड म्हणतो. डोक्यातला घाण सगळी काढून टाकायची, क्लटर डोक्यातला सगळं काढून टाकायचं. शांत डोकं, स्वच्छ विचार, चांगले विचार ठेवायचे. म्हणून पूर्वी का नाही म्हणायचे, चांगले आरोग्यासाठी आहार, विहार आणि विचार चांगले पाहिजे. आहार म्हणजे डाएट, आपण फ्रेश आहार. विहार म्हणजे आपलं वॉकिंग असेल, व्यायाम असेल, हे सगळं. विचार म्हणजे थॉट्स आर ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही कायम नेगेटिव्हली विचार केलात, हो मी आजारी पडेन का, माझ्या आईला डायबिटीस होतं, मला डायबिटीस होणार आहे का, असं सारखे विचार केलात, ते 100% होणारच तुम्हाला. त्यामुळे विचार पण आपले चांगले असायला पाहिजे. त्यामुळे आहार, विहार आणि विचार हे आपण चांगलं ठेवलं का नाही, आपलं आरोग्य चांगलं राहते. तुम्ही चांगले विचार केला. आता तुम्ही कधी कधी आपण करतो असे नेगेटिव्ह विचार करतो, जर मी इथून पडलो तर, जर मला हार्ट अटॅक आला तर, जर मी एक्झाम मध्ये फेल झालो तर असं बोलूच नका. तुम्ही काहीतरी चांगलं बोला. जर मी एक मोठा बिझनेसमॅन झालो, जर मी एक्झाम मध्ये पूर्ण 100 पैकी 5 झालो,
जर तुम्ही चांगलं चांगलं बोलाल तर ते तसंच होईल, हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही जे बोलता ते तसं होतेच. मी तुला एक्झाम्पल देऊन सांगते. मी छोटी होते म्हणजे आता म्हणजे एक 3-4 वर्षाची होते तेव्हा मी सकाळी मला आईस्क्रीम खायचं होतं, मला आईस्क्रीम खायचं म्हणाले. एकदम 4-5 वाजता उठून मी आईस्क्रीम खायचे म्हणाले. आयाजी म्हणाल्या, अरे कसं आता एवढ्या सकाळी आईस्क्रीम कुठं मिळणार. मग आम्ही मंदिरात गेलो. अजून तिथं छोट्या मुलांना बालोपासला सांगली मिरज मध्ये, तर ना तिकडे ना छोट्या मुलांना प्रसाद म्हणून आईस्क्रीम देत होते. अजून मन मी सकाळी विचार केला, काश मला आईस्क्रीम मिळा, मला आईस्क्रीम खायचंय. जर तुम्ही चांगला विचार केला तर तसंच होईल. अच्छा, ती सांगतीये तर खरंच आहे. आम्ही मिरजेला गेलो होतो, उठलो उठलो की सकाळी मला आईस्क्रीम पाहिजे म्हणत बसली. मी म्हटलं 5 वाजता संध्याकाळी देईन, आता काय आईस्क्रीमची दुकानं उघडी नसतात आणि सकाळी नाही आईस्क्रीम. नंतर आम्ही रामाचे मंदिरात गेलो, तिथे कलावती आईंची बालोपासना होती. रविवार होता, रविवारी बालोपासना असते. बालोपासनेचा प्रसाद म्हणून आईस्क्रीम कप होते. आम्ही जाताना हिला बघून, ही छोटी ना, ते देणारे मुलांनी दीदी ये म्हणून तिलाही हाक मारून तिचे हातात आईस्क्रीमचा कप ठेवला. म्हणजे तिनं आईस्क्रीमची इच्छा केली होती आणि सकाळी सकाळी 8 वाजता तिच्या हातात आईस्क्रीमचा कप पडला. ती म्हणती आता बरोबर आहे, त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं ठेवून घ्यायला पाहिजे. आणि एवढ्यासाठी आपण आपला आहार विहार विचार चांगले ठेवायला पाहिजे. अच्छा, तुम्हाला ह्याच्याबद्दल काही बोलायचं असलं तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा.